असं आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतो. अजितदादाचे समर्थक कार्यकर्ते आहे, त्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती व्हावी म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या महाविकास आघाडीवर मनापासून प्रेम करणारे काही लोक सोडण्याचा प्रयत्न करतात. मी आपल्याला विनंती करतो, अशा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. अफवेवर विश्वास ठेवणं हा आपल्या कायद्यांनी गुन्हा आहे. नाही, त्यांनी आपल्या पक्षाच्या संदर्भात त्यांची व्यक्तिगत मतं व्यक्त केली, त्याचा परिणाम काही महायुतीवर होईल असं नाही. भारतीय जनता पार्टीचाही एखादा कार्यकर्ता कधी कधी अशा पद्धतीचं विपरीत मत व्यक्त करतो, पण ती काही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिंदेसाहेबांची शिवसेना याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल असं नाही. महाविकास आघाडीमध्ये आज नाना पटोलेंच्या समर्थकांनी नाना पटोलेच मुख्यमंत्री पाहिजे अशी घोषणा केली, म्हणून काय आज संध्याकाळी महाविकास आघाडीचे तुकडे होणार आहे का? एखादा वक्तव्य करतो, पण त्यातून नेते लोक नंतर सारवासारव करून घेतात, त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे? आज स्टेटमेंट केलं आहे की आमचा नेता नाना भाऊ, नाना मुख्यमंत्री बनके जाना, आजच त्यांनी घोषणा केली. नाही, त्यांनी स्पष्टता कुठं आणली? त्यांनी मराठा आरक्षण ओबीसीमध्ये द्यावं असं म्हणतो का शरद पवारांनी? तर मग ओबीसी बांधव त्याची नोंद घेतील. शरद पवार असं म्हणाले का मराठा आरक्षण हे ओबीसीमधून द्यावं? तर मग भूमिका कुठं स्पष्ट आहे? आणि मराठा आरक्षण देण्यासाठी तर सरकार तयारच आहे. प्रश्न मराठा आरक्षणाचा नाही आहे, मराठा आरक्षण ओबीसीमधून द्यावं या प्रश्नावर निश्चितपणे आज निर्णय करणं हे कोणालाही शक्य नाही आहे. कारण आणि एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकायचं असं शक्य नसल्याने हा तिढा आहे. तर शरद पवार साहेब ओबीसीतून द्या असं म्हणत असतील तर पुन्हा एकदा स्पष्टता करून घ्या. नाही, असं आहे, त्यांचा पर्याय काही खूच कामाचा आहे. 2 वर्ष 8 महिने एवढी जनादेशाचा अवमान करून त्यांनी पर्याय दिला. रोज फेसबुक गाईव असेल, पत्रकार परिषद असेल, काय म्हणायचे? केंद्र आम्हाला पैसे देत नाही, केंद्र आम्हाला पैसे देत नाही. 2 वर्ष 8 महिने एकच डायलॉग होता. पुन्हा असं अस्थिर सरकार आणायचं का? या राज्याला प्रगतीसाठी स्थिरता पाहिजे, डबल इंजिनचं सरकार पाहिजे. केंद्र राज्य एकत्र येऊनच या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राची प्रगती होऊ शकते. जनतेने थोडीशीही चूक केली, थोडीशीही, तर राज्य मागे जाईल. आणि यांना राज्याच्या विकासापेक्षा जातीपातीमध्ये पहिल्यांदा काँग्रेसचं वैशिष्ट्य काय होतं तर आपल्याला माहीत आहे की पैशाचा खूप मोठा उपयोग करायचा. आता काँग्रेसचं वैशिष्ट्य काय आहे तर जाती जातीमध्ये भेद करायचा. अमेरिकेत जाऊन सांगता आरक्षण बंद करू, आणि मग त्यांचे जे पाठीराखे आहे ते म्हणतात समानता आल्यावर आरक्षण बंद करू. अरे 55 वर्ष मग झोपले होते, समानता का नाही आणली? का नाही 80 कोटी लोकांना तेव्हा मोफत धान्य दिलं? का घराची योजना केली नाही? का शौचालय केलं नाही? का उज्ज्वला गॅस दिला नाही? का मुद्रा योजना दिली नाही? का स्टँडअप योजना दिली नाही? PM विश्वकर्मा का दिली नाही? आयुष्यमान भारत का नाही दिली? आणि आता गोष्टी सांगता आरक्षण काँग्रेसचे नेते रद्द करू. अरे त्यांना घर पाहिजे हे सांगतात, विश्वसुंदरी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अरे विश्वसुंदरी नंतर बनवा ना, पहिले तर त्यांचं घर सुंदर बनवा, त्यांच्या परिवाराचं विश्वसुंदर बनवा. नाही, मला वाटतं की आमचे नेते शंभूराजे देसाई त्यांच्याशी बोलले आहे. आता प्रतिनिधी मंडळ जाईल की नाही याची माहिती बघा. नाही, सुरक्षा, रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल की जल वाहतूक, सरकार म्हणून याकडे अपघात होऊ नये, अपघाताची संख्या ही शून्यावर यावी या दृष्टीने पावलं उचलावीच लागतात.
माझ्याकडे भारत सरकारच्या रेल्वे विभागाचे आकडे नाही, पण निश्चितपणे यामध्ये काही अंशी कमतरता कमी झाले आहेत, पण तेही शून्यावर आणण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग काम करते. असं कोण म्हणाल नाही, त्यांच्यावर तुम्ही एवढा विश्वास ठेवता गो? तुम्हालाही तर विनंती आहे ना, इतकेदा त्यांच्या वक्तव्यावर कधी तुम्हालाच मी प्रश्न विचारतो, डॉक्टर मोठा की कंपाऊंडर मोठा? समजा तुम्हाला कोणी तुमच्या मुलाला शुभकामना दिली, बेटा तू डॉक्टर होऊ नको, देव तुला कंपाऊंडरच कर, तर तुम्ही त्याच्याबद्दल राग म्हणाल ना? का विश्वास ठेवतो? कोरोना पाप केगेनी होतो आणि आता तुम्ही त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेव? काय बोलतील याचा काहीतरी कोणाला भान तरी असतं का? त्यांना भान असतं का? तुम्ही तर भान ठेवा की त्यांच्या वक्तव्यावर एवढे गंभीर होत जाऊ नका. ते काय बोलतील त्यांचं त्यांना माहीत नाही. शरद पवार साहेबांच्या संदर्भात किती निम्न शब्दात ते बोलले होते, किती मोदींचं कौतुक आणि तारीफ त्यांनी केली, त्यामुळे फार विश्वास ठेवू नका. कोण म्हणताय? मला असं वाटतं हे त्यांना लागू आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात उद्धवजी मुख्यमंत्री होऊ नये हे याच्याबद्दल एकमत झालं आहे. कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्याला कधीही विचारा, ते आम्हाला काय सांगताय? त्यांची अवस्था विचित्र झाली, त्यांना पहिल्यांदा वाटलं की काँग्रेस आम्ही जशी म्हणू तशी वाकेल. आता काँग्रेसनी सांगितलं आहे मोडणार पण वाकणार नाही, तुमच्यासमोर झुकणार नाही. निष्काळजी होता कामा नये, याच्यातली पवित्रता कायम ठेवली पाहिजे आणि यागा दोषी असणाऱ्याला दंडितच केलं पाहिजे. नाही मी काँग्रेसच्या आढावा बैठकीकडे कशासाठी बघेल? त्यांच्या आढावा त्यांनी घ्यावा, मी जनतेच्या प्रश्नाचा आढावा घेण्याचं माझं कर्तव्य आहे. मी जनतेच्या प्रश्नाचा आढावा घेतो, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण जीवापाड काम करतो. काँग्रेसच्या प्रश्न बैठकीचा आढावा काय? त्यांच्यात जे काही आतमध्ये जाणारे कार्यकर्ते आहे ते काही वेळाने आढावा घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.